विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ड्रायव्हरला डांबून ठेवणं आणि अपहरण करण्याच्या खटल्यानं अग्रवाल पिता पुत्राला न्यायालयीन कोठडी. पुण्यात जमिनीच्या वादामधून 22 वर्षीय तरुणीला जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न. 25 ते 30 जणांकडून तरुणीच्या अंगावरती जेसीबीनं माती टाकून गाडण्याचा प्रकार. सुप्रिया सुळेंची टीका. मुंबईत बेस्टमुळे मंत्र्यांच्या बंगल्याची बत्ती गुल. तांत्रिक बिघाडामुळे दक्षिण मुंबईमधली लाईट गेल्याची माहिती आहे. सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला 288 उमेदवार उभे करणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर 4 जून पासून आमरण उपोषण सुरू होणार. जरांगेंची माहिती. मध्य रेल्वेवरती आजपासून 2 जून पर्यंत महा मेगा ब्लॉक. लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी. तर ब्लॉकमुळे मोठी वाहतूक कोंडी. काँग्रेस नेत्यांकडून मराठवाड्यामध्ये दुष्काळ दौऱ्यांचा सपाटा. नाना पटोलेंकडून पैठणच्या आडूळ गावातील शेतकऱ्यांच्या बांधावरती पाहणी. पटोले संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्याचा दौरा सुद्धा करणार. कर्नाटकातील कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानं महाराष्ट्रामध्ये संताप. लासलगावामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद. तर केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सापडलं भुयार. कान्होपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरामध्ये भुयार. भुयारामध्ये काही पुरातन मूर्ती असण्याची शक्यता.